डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज तिसावा नामांतर दिवस जो आहे तो मोठ्या उत्साहात खरं तर संभाजीनगरमध्ये साजरा केला जातोय. दरवर्षी 14 जानेवारीला खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर आणि नामविस्तार दिन जो आहे तो या सगळ्या परिसरात विद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात आणि उत्सवात जो आहे तो साजरा केला जातो. खरं तर 1994 14 जानेवारी 1994 खरं तर या विद्यापीठाचं नामांतर करण्यात आलं आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आज तिसावा खरं तर नामांतर दिवस आहे आणि इथली तयारी आपण पाहू शकतोय विद्यापीठाच्या जे विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तिथल्या गेटवरती प्रवेशद्वारावरती जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथं अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी दरवर्षी मोठ्या संख्येनं 14 जानेवारीला इथे येत असतात. खरं तर हा सगळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर आहे आणि इथंच विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात एक नामांतर शहीद स्तंभ देखील आहे. जवळपास 17 वर्ष 1978 पहिल्यांदा या विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न आला आणि तिथून 1994 म्हणजे जवळपास 17 वर्ष हा सगळा संघर्ष जो आहे तो सुरू होता आणि अखेर 14 जानेवारी 1994 नामांतर जे आहे ते या विद्यापीठाचं झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार या विद्यापीठाचा करण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. या नामांतर शहीद स्तंभाला ज्यांनी खरं तर बलिदान 17 वर्षात दिलं होतं या नामांतरासाठी त्यांना देखील अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी जे आहेत या संभाजीनगरीत दाखल होत असतात. आता इथली तयारी आपण पाहू शकतोय. सगळीकडे फुलांचा वर्षाव आहे, रांगोळ्या अनेक ठिकाणी काढल्या जातात. गौतम बुद्धांचा पुतळा अभिवादनासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. खरं तर थोड्याच वेळात इथं एक मानवंदनासुद्धा दिली जाते आणि आज तिसावा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दिनाचा नामांतर सोहळा आहे तो आज पार पडत आहे आणि त्या अनुषंगाने मोठी तयारी या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आता झालेली पाहायला मिळते आहे. कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.